नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि फर्स्ट सब्जेक्ट तर लागलेले आहेत, परंतु तर विद्यार्थी मित्रांनो जे इव्हन सेमिस्टर आहे त्या इव्हन सेमिस्टर विषयी अपडेट आलेले आहे, सर्व लेटेस्ट अपडेट सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर त्यासाठी पूर्ण माहिती पहा, पूर्ण व्हिडिओ पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून MSBT चे सर्व लेटेस्ट अपडेट मी माझ्या चॅनलवर लवकरात लवकर सांगत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अकॅडमिक शेड्यूल इव्हन टर्म अकॅडमिक इयर 21-22 आलेलं आहे, अकॅडमिक म्हणजेच अकॅडमिक कॅलेंडर इव्हन टर्म अकॅडमिक शेड्यूल, फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्ट सगळे अपडेट आलेले आहेत। तर त्यात तुम्हाला 18 एप्रिलपासून तुमचं इव्हन सेमिस्टर चालू होणार आहे, लक्षात घ्या ते 9 जुलैपर्यंत चालणार आहे, म्हणजे एप्रिल मे जून जुलै 4 महिने। आणि त्यानंतर तुमची फर्स्ट क्लास टेस्ट जी असणार आहे म्हणजे कॉलेजमधली म्हणजे इन्स्टिट्यूटमधली पेपर, तर ते जूनमध्ये होणार आहे 1 ते 3 जून दरम्यान। आणि सेकंड क्लास टेस्ट जी आहे ती जवळजवळ कॉलेज संपण्यानं आज थोड्या दिवसा अगोदर म्हणजे 4 ते 6 जुलैमध्ये तुम्हाला सेकंड क्लास टेस्ट होणार आहे। आणि जे इयरली पॅटर्न ऑफ कोर्सेस जे आहेत त्यांचे जे इव्हन टर्म अकॅडमिक कॅलेंडर जे चालू म्हणजे चालू होणार आहे ते 1 एप्रिलपासून चालू होणार आहे ते 9 जुलैपर्यंत। आणि फर्स्ट क्लास टेस्ट ही ऑलरेडी कंडक्टेड वर्ल्ड टर्म अकॅडमिक इयर 2021-22 आहे, आणि सेकंड क्लास टेस्ट जी आहे ती 4 ते 6 जुलैसाठी आहे, लक्षात घ्या। तर तुमची जे फोर्थ सेमिस्टरला आहेत, सिक्स्थ सेमिस्टरला आहेत आणि सेकंड सेमला आहेत अशा विद्यार्थ्यांचे जे कॉलेज आहे ते 18 एप्रिलपासून तुमचे ऑफलाईन चालू होतील, किंवा काही जणांचे चालू पण झाले असतील। आणि तुमचे फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लासची डेट ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत तर आहेत। आणि खाली तुम्हाला एक्झाम फॉर्म फिलिंग म्हणजे जे तुम्हाला समर एक्झाम द्यायचं आहे त्या समर एक्झाम फॉर्मचा शेड्यूल पण इथं आलेलं आहे, त्यात तुम्हाला इथं पाहू शकता ॲक्टिव्हिटीज, फिलिंग एक्झामिनेशन फॉर्म नॉर्मल फीज, फिलिंग एक्झामिनेशन नॉर फॉर्म विथ एक्झाम फॉर्म प्लस लेट फी 200, आणि फिलिंग एक्झामिनेशन फॉर्म विथ एक्झाम फॉर्म फीज प्लस पेनल्टी 1500। लक्षात घ्या, तुमच्यासाठी लक्षात सांगू इच्छितो की कॅन्डिडेट फील हे 20 तारखे ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजे 10 दिवसात तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करायचं आहे 20 मे नंतर, म्हणजे जवळजवळ 9 जुलैला येतं। जसं की तुम्ही तर पाहू शकता 9 जुलैला तुमचे जवळजवळ सर्व कॉलेज टर्म हे म्हणजे सगळं शिकून येच होणार संपणार आहे, तुमचे सेकंड क्लास टेस्ट पण होणार आहे त्याआधी पण। आणि कॉलेजमध्येच तुम्हाला 20 ते 30 मे दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरावायचा आहे। आणि जर तुम्ही जर लेट केला तर तुम्हाला लास्ट डेट आहे जी लेट फी 200 रुपये फी भरून ते 1 जून ते 3 जून दरम्यान आहे, 3 दिवस ह्याचे टाईम दिलेलं आहे। आणि जी आहे ती 5 ते 6 जून दरम्यान दिलेली आहे, तर 2 दिवस जवळजवळ। आणि इन्स्टिट्यूटकर परमिशन ही तर लक्षात घ्या, ही कॉलेज तुमचं इन्स्टिट्यूट तुम्हाला कन्फर्म करेल तुम्ही एक्झाम फॉर्म भरल्यानंतर। आणि लास्ट डेट RBTकर परमिशन फील फॉर्म एक्झाम फॉर्म 10 जून 2022 up to 5 PM। तर लक्षात घ्या, तुमचे एक्झाम फॉर्म हे 20 ते 30 तारखे दरम्यान येणार आहेत, आणि तुमचं अकॅडमिक म्हणजे इव्हन सेमिस्टर चालू होणार आहे ते 18 एप्रिल ते 9 जुलै दरम्यान, म्हणजे जवळजवळ तुमचे कॉलेज संपणार आहे 9 जुलैला। CA1 म्हणजे फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्ट जे जवळजवळ 6 जुलै दरम्यान संपणार आहेत, कॉलेज 9 जुलै दरम्यान। तर तुमचे जवळजवळ 14 ते 15 जुलैपासून तुमचे समर एक्झाम चालू होऊ शकतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन, हे काय अजून MSBT नक्की केलेलं नाही, ज्या दिवशी अपडेट येईल त्या दिवशी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्यात। जवळजवळ 4 महिने हे तुमचं इव्हन सेमिस्टर असणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। तर अशी हे अपडेट होती, दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजून जर कोणाला काही जर माहिती समजली असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी सर्व कमेंट हे वाचून तुम्हाला रिप्लाय नक्की देईन। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगू शकतो की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।